शांतीपूर्वक नमस्कार, मी गणेश फरताडे मंडळी. आपण पाहता रॉयल शेतकरी. सुरुवातीलाच एक जोरदार लाईक होऊन गेली पाहिजे, कारण की महत्त्वाचा विषय शेतकरी बांधवांसाठी. आतापर्यंत मला अनेक शेतकरी मित्रांनी कमेंट केली होती की दादा, जमिनीची शासकीय मोजणी करायची, काय करावं लागेल, कोणती काय प्रक्रिया आहे. तर सविस्तर याच विषयी माहिती अगदी सरळ साध्या सोप्या भाषेत शेतकऱ्यांसाठी घेऊन आलोय. मंडळी, आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करायची असेल, जी काही मोजणीची प्रक्रिया असते, तर हे सगळं एका विभागाकडे दिलेलं असतं, त्याला आपण भूमी अभिलेख विभाग असं म्हणतो. मंडळी, हा विभाग आपल्या जमिनीची शासकीय मोजणी आपल्याला करून देत असतो, किंवा शासनाचा हा एक विभाग कार्यरत असतो या गोष्टीसाठी. तर त्यासाठी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी एक भूमी मापन विभाग असतो, किंवा जमीन मोजण्यासाठी तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी गेले, भूमी अभिलेख विभाग जरी सांगितलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळू शकते किंवा पत्ता मिळू शकतो. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर मित्रांनो, पूर्वीची एक पद्धत होती की तुम्हाला अर्ज करावा लागायचा. तो अर्ज कसा होता तो अर्ज तुम्हाला सांगणार आहे. आताची एक नवीन पद्धत आली तर ती सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. पूर्वीची पद्धत होती, त्यांना एक अर्ज करायचा, त्या अर्जाचा नमुना इथं दाखवतोय. त्या अर्जामध्ये लिहिलं जायचं की माननीय तालुका निरीक्षक भूमी अभिलेख, त्यानंतर खाली मुक्काम पोस्ट आणि तालुका जिल्हा जे असेल ते भरलं जायचं. त्यानंतर त्या अर्जामध्ये महत्त्वाच्या गोष्टी दिल्या जायच्या, ते म्हणजे अर्जदाराचं संपूर्ण नाव लिहावं लागायचं. तुमचं जे काही नाव असेल तर ते तुम्ही लिहू शकता तर त्या अर्जामध्ये. त्यानंतर मोजणी जमिनीचा तपशील, म्हणजे तुम्हाला जी जमीन मोजायची त्या जमिनीविषयी माहिती, सर्वे नंबर असेल, प्लॉट नंबर असेल, तुम्हाला जी काही माहिती असेल तुमच्या जमिनीविषयी, तर ती माहिती त्या तिथं द्यावं लागायची त्या अर्जामध्ये. त्यानंतर जमीन चतुर्सीमा, पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिण, उत्तरेला, कुठं कुठं काय चतुर्सीमा आहेत तुमच्या जमिनीच्या, ज्या काही सीमा आहेत, तर त्या तिथं अर्जामध्ये नमूद कराव्या लागायच्या. त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा, ते म्हणजे कब्जेदाराचे नाव सुद्धा तुम्हाला अर्जामध्ये लिहिलं जायचं, की कुणी तुमच्या जमिनीवरती कब्जा केलाय, तर त्याचं संपूर्ण नाव लिहिलं जायचं, त्याचा तपशील द्यावा लागायचा. त्यानंतर मोजणी करण्याचं कारण सुद्धा अर्जामध्ये लिहिलं जायचं. तर मित्रांनो, हे अर्ज लिहित असताना आपल्याला पूर्वी म्हणजे आता सुद्धा ही पद्धत चालू आहे, तर हे अर्ज करताना मोजणी करण्याचं कारण तुम्हाला स्पष्ट लिहावं लागणार आहे. त्यानंतर मोजणीची फीस काय असते मित्रांनो, तर ती तुम्ही भूमी अभिलेख विभागामध्ये गेलात तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनीची मोजणीची फीस कळू शकते, तुमच्या शेतानुसार याच्यानुसार त्यांची फीस असते. तर मंडळी, ही फीस भरल्याचं चलन, तुमच्या बँकेचं स्टेटमेंट काय असेल, ते तुमच्या बँकेकडनं तुम्ही कशा पद्धतीने पैसे दिले, तर ते त्या चलन भरल्याची एक पावती तुम्हाला या अर्जासोबत द्यावा लागणार आहे. तर मंडळी, हे अशा पद्धतीचा एक अर्ज तुम्हाला लिहायचा आहे. तुम्हाला हा अर्जाचा नमुना सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. तर हा अर्ज लिहिल्यानंतर भूमी अभिलेख विभागामध्ये हा अर्ज द्यायचा. अर्ज देत असताना काही महत्त्वाचे कागदपत्र याच्यासोबत द्यावं लागतं, त्यामध्ये 7-12 तुम्हाला या अर्जासोबत जोडावा लागतो. त्यानंतर मोजणी करण्याचा प्रकार, म्हणजे तातडीची, अति तातडीची, म्हणजे अर्जंट तुम्हाला मोजणी करून घ्यायची, तर ते प्रकार असतात. तुम्हाला तातडीनं हळूवार पाहिजे किंवा लगेच जस्ट आत्ता पाहिजे मोजणी करून, तर त्या पद्धत तुम्हाला निवडावी लागेल. तुम्ही जर अति तातडी केली तर मोजणीची फीस कदाचित वाढू शकते, तर मंडळी हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर वाद काय झाला किंवा काही जमिनीचा वाद झाला असेल तर त्याचा तपशीलसुद्धा तुम्हाला द्यावा लागतो. कुणी काही केलं असेल तर लेखी तपशील तुम्हाला द्यावा लागतो की कुणी कब्जा केला आहे, कशावरनं, बांधावरनं वाद आहे, कशावरनं वाद आहे म्हणून तुम्हाला जमीन मोजायची. त्यानंतर कब्जेदार तुम्हाला कोण वाटतं की बा ह्या माणसानं आपल्या शेतामध्ये कब्जा केला आहे, तर त्याचं नाव तुम्हाला त्याचासुद्धा तपशील द्यावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या जमिनीचा नकाशा, म्हणजे तुमची जमीन कुठून कुठपर्यंत आहे, तुमचं काय म्हणणं आहे, बाजूच्या लोकांनी काय केलं नेमकं, तर ते थोडक्यात त्यांना भूमी अभिलेख विभागाला कळेल अशा पद्धतीनं थोडक्यात तुम्हाला हे द्यावं लागणं. आणि मोजणीचं कारण तुम्ही अर्जामध्ये देऊ शकता किंवा इथं तुम्ही त्याला सोबत लावून देऊ शकता की कशासाठी मोजणी करायची. तर मंडळी, ही झाली प्राथमिक माहिती. एक असा साधा तुम्ही कोऱ्या कागदावरती अर्ज लिहा. अर्ज लिहिल्यानंतर हे डॉक्युमेंट, हे कागदपत्र त्याला जोडा, भूमी अभिलेख विभागाला द्या. किंवा हे जर तुम्हाला जमत नसेल तर महाभूमी अभिलेख किंवा भूमी अभिलेख विभागाची एक वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, जिथं ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही रजिस्ट्रेशन किंवा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करू शकता. हीच प्रक्रिया आहे, फक्त तिथं ऑनलाईन आहे, कागद बिगत काही नाही, तर तिथं फक्त ऑनलाईन पद्धतीनं सगळी तुमची माहिती भरून तुम्ही त्यांना अर्ज करू शकता. तर मंडळी, ह्या दोन पद्धतीतली तुम्हाला जी सोपी पडेल तुम्ही तालुक्याला जा आणि असा अर्ज सबमिट करा, किंवा मग ऑनलाईन पद्धतीनं करू शकता. तुम्हाला जे जमेल ते जमेल. जर तुम्हाला वाटत असेल की ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्यावरती सविस्तर व्हिडिओ व्हायला पाहिजे, तर तुम्ही कमेंटमध्ये जाऊन मला व्हिडिओ तुमची मत कळवू शकता. कमेंटमध्ये जाऊन मला तसं कळवू शकता, त्याच्यावरती व्हिडिओ बनवाल. त्या तात्पुरते हे दोन पर्याय तुम्हाला सांगितले, ह्या दोन पर्यायानं तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर मित्रांनो काय होणार, आता तुम्ही जर अर्ज केला तर अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक मोजणी रजिस्टर क्रमांक मिळतो. म्हणजे आता ऑनलाईन केला तर ऑनलाईन तुम्हाला मिळेल, किंवा तुम्ही जर तालुक्याला जाऊन त्या भूमी अभिलेख विभागात अर्ज केला तर तुम्हाला एक मोजणी रजिस्टर क्रमांक दिला जाईल. तो क्रमांक तुम्हाला काहीतरी दिला जाईल लिहून, तर तो असेल तो क्रमांक दिल्यानंतर तुमच्या
जमिनीचे जे काही पूर्व जुने रेकॉर्ड वगैरे सगळं काही काढलं जाईल आणि त्याचबरोबर तुम्हाला भूकर मापक एक दिला जातो. मित्रांनो, याला सर्वर सुद्धा असं म्हटलं जातं किंवा त्याला भूकर मापक असं मराठीत म्हणतात. तर मंडळी, म्हणजे ह्यात जमीन मोजणारा व्यक्ती असतो, तर या व्यक्तीकडे तुमचं प्रकरण दिलं जातं. आता या व्यक्तीकडे प्रकरण दिल्यानंतर हा भूकर मापक सर्वर काय करतो, तर तुम्हाला 15 दिवसाच्या अगोदर मोजणी करायची. आता समजा 15 दिवसानं मोजणी करायची, 15 दिवस अगोदर काय करतो, तर हा एक रजिस्टर नोटीस पाठवतो. तुम्ही ज्या अर्जामध्ये कब्जेदाराची नावं लिहिली आहेत, आजूबाजूच्या लोकांची नावं लिहिली आहेत, तर जे काही त्या जमिनीशी संलग्न लोक आहेत, तर त्या सगळ्यांना अगोदर 15 दिवस अगोदर एक रजिस्टर नोटीस येऊन पडते. ॲडव्हान्स नोटीस त्याला आपण म्हणतो. तर त्यांच्या घरामध्ये ही नोटीस पोस्टाने येऊन पडते की या या तारखेला तुमची जमीन मोजण्यासाठी आम्ही येणार आहोत आणि तुम्ही तिथं उपलब्ध राहावं, असं त्यांच्या भाषेत लिहिलेलं असतं, थोडक्यात तुम्हाला सांगायचं. आणि त्या दिवशी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. तो उपस्थित राहायला नाही राहायला काही घेणं नाही, परंतु शासनाच्या नियमानं तिथं मोजणी होणार. ही नोटीस त्याच्यासाठी असते. तर 15 दिवस अगोदर ही नोटीस आल्यानंतर 15 दिवसानं तुम्हाला सुद्धा ही तारीख कळते. 15 दिवसानं ही लोक येतात, अर्थात हा भूकर मापक अर्थात सर्वर तुमच्या शेतात येतो. त्याचबरोबर तुम्ही तिथं बाजूचे जे काही कब्जेदार असतात किंवा तुमच्या जमिनीशी संलग्नित लोक, 5 त्यानंतर लोक असतात ज्यांच्या समक्ष ही जमिनीची मोजणी होते. आणि जमिनीच्या मोजणी झाल्यानंतर मंडळी तुम्हाला तुमच्या जमिनीच्या ज्या काही सीमा तर त्या दाखवून दिल्या जातात अशा अशा पद्धतीने. आणि कधी असं होतं की जी काही तुमचं मूळ रेकॉर्ड आहे ते सुद्धा नंतर तपासलं जातं आणि काही दिवसानं तुम्हाला ज्या सीमा आहेत त्या ठरवून दिल्या जातात. कधी कधी असं होतं, म्हणजे काय, ज्यानं फीस भरली मोजणीची त्याच्या बाजूनं निकाल अजिबात लागत नाही, तर शासन काय करतं, त्या भूकर मापक काय करतो, त्याचं प्रामाणिकपणे काम करण्याचं काम करत असतो. मग जमीन कोणाकडं असो काही घेणं देणं नाही, कोणाचा कोणावर कब्जा आहे त्याला काही घेणं देणं नाही. फक्त असा एक गैरसमज पसरवलेला आहे की बाबा ज्यानं फीस भरली त्याच्या बाजूनं निकाल लागला जातो, असं अजिबात होत नाही मंडळी. कुणीही फीस भरो काही घेणं देणं नाही. ज्याला वाटतं की आपण मोजून घेतली पाहिजे तो फीस भरून मोजून घेऊ शकतो आणि जमीन मोजल्यानंतर जे काही निखळ वास्तव आहे तर ते सरळ तुमच्यासमोर मांडण्याचं काम होतं. तर मंडळी, ही अशा पद्धतीने एक छोटीशी प्रक्रिया असते. आता सगळं काही सविस्तर सांगता येणार नाही, पण या विषयावरती आपण व्हिडिओ बनवत राहू जेणेकरून शेतकऱ्यांमध्ये जागृती पसरण्याचं काम होईल. मंडळी, खरं तर तुमचा उत्साह मला कमी दिसतो, त्यामुळे एक जबरदस्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहूयात तोपर्यंत. जय जवान, जय किसान.